गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे घराला आग लागल्याची घटना सावळीहीर बुद्रुक परिसरामध्ये सायंकाळी घडली आहे. अचानक गॅस सिलेंडरमधून वास येऊ लागल्यामुळे आग लागल्याचं लक्षात आलं. सावळीहीर गावामध्ये राहणारे सोपान रणधीर यांच्या घराला ही आग लागली असून गौरव सिद्धार्थ रणधीर हा 5 वर्षीय मुलगा आगीमध्ये भाजल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिर्डीनगर परिषदेच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यामध्ये आणली आहे. भरलोकवस्तीत सायंकाळी घरामधून धूर निघू लागल्यानं स्थानिकांची एकच धावपळ उडाली. या आगीमध्ये संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून जखमी चिमुकल्यावर साई संस्थांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर या संपूर्ण घटनेविषयी स्थानिक ग्रामस्थ संतोष आगलावे यांनी याविषयी अधिक सांगितलंय. राहता तालुक्यातील सावळीर बुद्रुक म्हणून आमचं गाव आहे. या गावामध्ये कारवाडी रोडलगत सोपान रणधीर यांचं कुटुंब राहतं. या कुटुंबात आज संध्याकाळी 5:30 दरम्यान गॅस टाकीच लीक झाल्याकारणाने ती पेट घेतला तिनं आणि त्याच्यामधून एक लहान बाळ आणि त्याची आई असे थोडेसे किरकोळ भाजलेले आहे. त्यांना उपचारासाठी शिर्डीला साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. हो, शिर्डीनगर परिषदेचे अग्निशमन दलाच्या दलाला सांगण्यात आलं आणि त्यांनी त्वरित येऊन ही आग विझवलेली आहे. एस9 मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.